जावई यांनी पोटात चाकूचे वार केल्यामुळे जखमी झालेल्या सासऱ्याचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की 4 ऑक्टोबर रोजी मूळचे हिंगोली येथील 45 वर्षीय संशयित देवानंद सखाराम कांबळे हा सातपूर प्रबुद्धनगर येथील त्याच्या सासरी आला होता. पती पत्नी मध्ये कौटुंबिक भांडणातून त्याची पत्नी सातपूर येथील तिच्या माहेरी 2 वर्षापासून राहत होती. या रागातून देवानंद कांबळे यांनी तिला मारहाण केली. त्यावेळी देवानंदचे सासरे दिलीप सखाराम वाठोरे हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले. यात संतापलेल्या देवानंदने सासरे दिलीप वाठोरे यांच्या पोटावर धारदार चाकूने वार करत गंभीर जखमी केले. दरम्यान उपचारासाठी वाठोरे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात असताना आज उपचारादरम्यान वाठोरे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी पंचनामा केला असून जावयावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान जावई घटनास्थळावरून पळून गेला असून त्याने हिंगोलीत त्याच्या घरी विष प्राशन केल्याचे समजते. अधिक तपास सातपूर पोलीस करीत आहेत. यासंबंधी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.